आपण अभ्यासणार आहोत सराव संच 1.4 मधले उदाहरण. पहिलं उदाहरण आहे 2/x + 3/y = 15. दुसरं समीकरण दिलंय 8/x + 5/y = 77. आता या दोन्ही समीकरणांचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की या समीकरणामध्ये चल जी आहेत x आणि y ही छेदामध्ये आहेत. या समीकरणामध्ये सुद्धा x आणि y ही चल छेदात आहेत. म्हणून ही दोन्ही समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही. आता या समीकरणाचं रूपांतर आपल्याला दोन चलातल्या रेषीय समीकरणात करायचं आहे. ते कसं करतात ते आपण पाहू. पहिल्यांदा जी दिलेली समीकरण आहे त्याला 1 आणि 2 असे नंबर देऊ. म्हणजे 2/x + 3/y = 15 समीकरण 1, 8/x + 5/y = 77 समीकरण 2. आता हेच समीकरण आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 2×1/x + 3×1/y = 15. आणि दुसरं समीकरण 8×1/x + 5×1/y = 77 या पद्धतीने आपण हे समीकरण लिहू शकतो. आता काही मुलांना प्रश्न पडतो की हा जो 1 आहे तो 1 कुठून आला. तर आपल्याला इथे अंश जो आहे तो 2 आहे. मग 2 म्हणजेच 2×1 जर घेतला तर किमतीमध्ये काहीही फरक पडत नाही, बेच राहत. किंवा 3×1 घेतला तरी अंश तोच राहणार आहे. मग आता ह्याच्यातला जर 2 आपण साईडला घेतला तर राहील 1/x, तसं 3 साईडला घेतला तर राहील 1/y. त्याचप्रमाणे या समीकरणामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही समीकरणामध्ये 1/x, याही समीकरणामध्ये 1/x हा एक सामायिक घटक मिळाला, या समीकरणामध्ये 1/y आहे, याही समीकरणामध्ये 1/y आहे, हे दोन सामायिक घटक दोन्ही समीकरणामध्ये आहेत. या घटकांच्या ऐवजी आपण दुसरी चल वापरणार आहोत. एक्स आणि वाय ही चल सोडून कोणती AB, MN, PQ कोणतीही वापरू शकतो. आता आपण 1/x = M घेऊ आणि 1/y = N घेऊ. मग आता या समीकरणामध्ये 1/x च्या ऐवजी आपण जर M ठेवला तर समीकरण मिळेल आपल्याला 2M, आणि 1/y च्या ऐवजी जर N ठेवला तर 2M + 3N = 15. तसंच 8×1/x आहे, 1/x च्या ऐवजी M ठेवला तर 8M, आणि 5×1/y च्या ऐवजी N ठेवला तर 5N = 77 अशी दोन समीकरणं मिळाली. 2M + 3N = 15 आणि 8M + 5N = 77. आता ही जी दोन्ही समीकरणं तयार झाली आहेत ही समीकरणं दोन चलातील रेषीय समीकरणं आहेत. कारण आपला जो सामान्य सूत्र आहे ते AX + BY = C हे दोन चलातील रेषीय समीकरणांचं सामान्य सूत्र आहे आणि या सूत्राप्रमाणे ही समीकरणं आपल्याला मिळालेली आहे. आता आपण पुढे 1.1 मध्ये जसं चलाचे जे सहगुणक आहेत ते सहगुणक समान करून मग चलाचं निरसन करून ही समीकरणं सोडवणार आहोत. आता दोन्ही समीकरणामध्ये M च्या सहगुणकांचा विचार केला तर तिसऱ्या समीकरणामध्ये M चा सहगुणक आहे 2 आणि चौथ्या समीकरणामध्ये M चा सहगुणक आहे 8. मग 2 जर आपण 4 गुणलं तर आपल्याला 4×2 = 8 म्हणजे याचा सहगुणक समान होऊ शकतो. मग फक्त 2 गुणायचं का? नाही, तर संपूर्ण समीकरणाला आपल्याला 4 गुणावं लागेल. म्हणून आपण समीकरण 3 4 गुणू. 4 गुणायचं म्हणजे प्रत्येक पदाला 4 गुणायचं आहे. मग आता इथे 4×2 = 2M + 4×3N = 4×15. तर कंसात घेतले याचा अर्थ मध्ये गुणिले चिन्ह आहे.
चार दुने 8m वजा चार त्रिक 12n बरोबर 15 चौक 60 असे हे आपल्याला पाचवं समीकरण मिळालं. आता समीकरण 4 मधून समीकरण 5 वजा करू. आता समीकरण 4 कोणता आहे तर 8m अधिक 5n बरोबर 77 हे चौथं समीकरण आहे. त्यातून आपण पाचवं समीकरण वजा करू. पाचवं समीकरण आहे 8m वजा 12n बरोबर 60. आता वजा करतोय म्हणजे प्रत्येक दुसऱ्या समीकरणातील प्रत्येक पदाची चिन्ह बदलायची आहे. जे 8 धन आहेत ते ऋण होतील, 12n ऋण आहेत ते धन होतील आणि 60 धन आहेत ते ऋण होतील. मग आता इथे हे 8 धन आहेत, हे 8 ऋण आहेत, म्हणजे हे कॅन्सल झाले. 5n आणि 12n हे दोन्ही धन आहेत, 5 आणि 12 झाले 17n बरोबर 77 मधून 60 वजा केले तर राहतील 17. मग एन बरोबर 17/17 बरोबर 17 × 1 = 17 म्हणजे एन बरोबर आलं 1. एन बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 आहे 2m वजा 3n बरोबर 15. 2m वजा एन ची किंमत जी मिळाली 1 ती आपण त्याच्या जागेवर ठेवू. 3 × 1 बरोबर 15. मग 3 × 1 = 3 पण हे 3 आहेत ऋण, इकडे आल्यावर होतील धन. 2m बरोबर 15 + 3 15 × 3 = 18 m बरोबर 18/2 2 × 5 = 18 2 × 2 = 2 9 = 18 m = 9 परंतु m बरोबर 1/m आपण 1/x घेतलेला आहे आणि n बरोबर 1/y घेतलेले. आता या ज्या m आणि n च्या किमती आपल्याला मिळाल्या आहेत त्या आपण या समीकरणामध्ये ठेवणार आहोत. मग m बरोबर आहे 1/x, मग m ची किंमत आपल्याला मिळाली 9. मग 9 तिरकस गुणाकार जर केला तर 9x इकडे येतील, 9 इकडे येतील, म्हणजे आपल्याला मिळेल x बरोबर 1/9. तसंच n बरोबर आहे 1/y, n ची किंमत मिळाली 1. मग पहिल्या इक्वेशन प्रमाणेच y इकडे आला, 1 इकडे आला तर 1/1 म्हणजेच 1, म्हणजे उकल या समीकरणाची मिळाली xy बरोबर 1/9. x ची किंमत मिळाली आणि y ची किंमत मिळाली 1. आता सराव संच 1.4 मधलं दुसरं एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. उदाहरण आहे 10/(x + y) + 2/(x - y) = 4 याला आपण समीकरण 1 म्हणू. समीकरण 1. दुसरं समीकरण आहे 15/(x + y) + 5/(x - y) = 2 समीकरण 2. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जर 10 साईडला घेतले तर इथे आपण 1 लिहायचं आहे त्याच्या जागेवर, 10 च्या जागेवर. तर 1/(x + y) आणि 2 × 1/(x - y) = 4. दुसऱ्या समीकरणामध्ये थोडा आपण चेंज केला तर 15 × 1/(x + y) + 5 × 1/(x - y) = 2. आता यामध्ये 1/(x + y) दोन्ही समीकरणामध्ये आहे, तसंच 1/(x - y) दोन्ही समीकरणामध्ये आहे. मग त्या घटकाऐवजी व त्या पदाऐवजी आपण दुसरं अक्षर ठेवू x आणि y सोडून. मग 1/(x + y) = m आणि 1/(x - y) = n. आता या समीकरणामध्ये 1/(x) ऐवजी जर m ठेवला तर 10m + 2n = 4
तसच हे समीकरण आपल्याला मिळेल 15m वजा 5n बरोबर ऋण 2। हे समीकरण 3 आणि समीकरण 4 मिळाले। आता ही सोपी समीकरण मिळाली जी दोन चलातील रेषीय समीकरण आहे। आता आपण चलाचे सहगुणक समान करणार आहोत। आता यापैकी समान करण्यासाठी n चे जे सहगुणक आहेत ते आपण समान करू, कारण त्याचे चिन्ह विरुद्ध आहे आणि त्यामुळे नंतर आपल्याला त्याची बेरीज करता येते। आता यांचे दोघांचेही सहगुणक वेगवेगळे आहेत आणि ते काही पाढ्यामध्ये नाही आहेत, त्यामुळे आपण 5 ने समीकरण 3 ला गुणायचं आणि 2 ने समीकरण 4 ला गुणायचं। समीकरण 3 ला 5 ने गुणू, मग 5 कंसात समीकरण 3 चं पहिलं पद आहे 10m अधिक 2, 5 कंसात 2n बरोबर 5 कंसात 4, म्हणजे आपल्याला 10×50m 5×10n बरोबर 5×20 असं समीकरण 5 मिळालं। त्याच्यानंतर समीकरण 4 ला 2 ने गुणायचं आहे, मग समीकरण 4 मधलं पहिलं पद काय आहे 15m, वेगळे 2×15m वजा 2×, दुसरं पद आहे 5n बरोबर 2×√2, 15×30, 30m वजा 5×10n बरोबर √4, हे झालं समीकरण 6। आता 5 आणि 6 यांची बेरीज करायची, 50m अधिक 10n बरोबर 20 हे समीकरण 5 आहे आणि 30m वजा 10n बरोबर √4 हे समीकरण 6 आहे। या दोघांची बेरीज करतोय आपण। आता हे 10n धन आणि 10n ऋण कॅन्सल होतील आणि 50 आणि 30 यांची बेरीज होईल, किती 80, 80m बरोबर 20 आणि √4। जरी आपण बेरीज करत असलो तरी चिन्ह वेगळी आहेत म्हणून त्याची वजाबाकी होईल, 20×4 गेले 16, m बरोबर 16/80 16च्या पाढ्यामध्ये 80 आहेत, 16×1=16, 16×5=80 म्हणजे m बरोबर आलं 1/5। तर m बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू। तर समीकरण 3 आहे 10m अधिक 2n बरोबर 4, मग m च्या जागेवर आपण 1/5 ठेवायचे, मग 5 ने 10 ला भाग लावायचा आहे, 5×5, 5×10 म्हणजे इथे आले 2, 2 अधिक 2n बरोबर 4, 2n बरोबर 4×2, n बरोबर 2, 2n बरोबर 2, n बरोबर 2/2 म्हणून n बरोबर 1, परंतु m बरोबर 1/x+y व n बरोबर 1/x-y आपण घेतलेला आहे, मग m आणि n च्या ज्या किमती मिळाल्या त्या आपण समीकरणामध्ये ठेवू। m बरोबर 1/x+y, मग m ची किंमत आली 1/5। आता तिरकस गुणाकार केला तर 1×x+y, x+y बरोबर 5×5, हे झालं समीकरण 7। n ची किंमत आहे n बरोबर 1/x-y, मग n ची किंमत आली 1, 1×1/x-y, आता 1 ला छेद नाही तर छेद आपण 1 घेऊ। तिरकस गुणाकार केला तर 1×x-y, x-y बरोबर 1×1, 1। आता ही दोन्ही समीकरणं जी मिळाली 7 आणि हे समीकरण 8 यांची बेरीज करायची, कारण याचे
सहगुणक समान आहेत आणि चिन्ह y ची विरुद्ध आहे, म्हणून आपण याची बेरीज करतो। x अधिक y बरोबर 5, x वजा y बरोबर 1, मग y धन ऋण कट झाले, x अधिक x झाले 2x बरोबर 5 अधिक 1 6, x बरोबर 6/2, x बरोबर 6/2, बे के बे बेत्रिक 6, म्हणून x बरोबर आले 3। तर x बरोबर 3 ही किंमत समीकरण 7 मध्ये ठेवू। समीकरण 7 काय आहे, x अधिक y बरोबर 5 आणि x ची किंमत आली 3, x च्या जागेवर 3 ठेवले, 3 अधिक y बरोबर 5, y बरोबर 5 वजा 3, y बरोबर 2, म्हणजे आपल्याला उकल म्हणजे उत्तर मिळालं, x ची किंमत मिळाली 3 आणि y ची किंमत मिळाली 2। सराव संच 1.4 मधलं तिसरं उदाहरण आपण अभ्यासणार आहोत। पहिलं समीकरण आहे 27/x-2 अधिक 31/y+3 बरोबर 85, हे झालं समीकरण 1। 31/x-2 अधिक 27/x-y+3 बरोबर 89, समीकरण 2। आता पहिल्या आणि दुसऱ्या उदाहरणाप्रमाणे आपण थोडासा या समीकरणामध्ये बदल करणार आहोत। पहिलं जे समीकरण आहे ते आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल, 27/1/x-2 अधिक 31/1/y+3 बरोबर 85। दुसरं समीकरण आपल्याला असं लिहिता येईल, 31/1/x-2 अधिक 27/1/y+3 बरोबर 89। आता या दोन्ही समीकरणामध्ये समान घटक बघा, 1/x-2 दोन्ही समीकरणामध्ये आहे। 1/x-2 साठी आपण अक्षर एम मानू आणि 1/y+3 जे दोन्ही समीकरणामध्ये आहे त्याऐवजी आपण एन मान, मग या जागी जर एम ठेवला तर आपल्याला समीकरण मिळेल 27m। 1/y+3 च्या जागी एन ठेवला तर 31m, 27m अधिक 31m बरोबर 85, हे झालं समीकरण 3। आणि त्याचप्रमाणे दुसरं समीकरण मिळेल, 31m अधिक 27n बरोबर 89। आता ही दोन्ही समीकरणं तुम्ही निरीक्षण केलीत तर तुमच्या लक्षात येईल की या समीकरणामध्ये समीकरण 3 मध्ये जो m चा सहगुणक आहे तो समीकरण 4 मध्ये n चा सहगुणक आहे, आणि समीकरण 3 मध्ये जो n चा सहगुणक आहे तो समीकरण 4 मध्ये m चा सहगुणक आहे, म्हणजेच सहगुणकांची अदला बदल झालेली आहे। अशी जेव्हा अदला बदल झालेली समीकरणं असतात त्यावेळी ती सोडवताना आपण त्या समीकरणांची एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करतो। समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करू। समीकरण 3 आहे 27m अधिक 31n बरोबर 85, समीकरण 4 आहे 31m अधिक 27n बरोबर 89। दोघांची बेरीज झाली, 27 आणि 31, 58m अधिक 58n बरोबर 174। आता 174 हे 58 × 3 केलं तर मिळतात, म्हणजे याला जर 58 ने भागलं तर 3 उत्तर येईल, म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूस 58 ने भागून, याला 58 ने भागलं तर 58 कॅन्सल होतील, एम राहील, इकडे 58 ने भागलं तर 58 कॅन्सल होऊन एन राहील, एम अधिक एन बरोबर 174 ला 58 ने भागलं तर 3 राहतील, एम अधिक एन बरोबर 3 हे समीकरण 5 मिळेल। त्यानंतर आपल्याला समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करायचं आहे। 4 मधून 3 का वजा करायचं आहे, कारण 4 मध्ये एम चा जो सहगुणक आहे तो मोठा आहे, म्हणून समीकरण 4 पहिलं लिहायचं आहे, 31m
अधिक 27n बरोबर 89, 27m अधिक 31n बरोबर 85। तो वजाबाकी करतोय म्हणजे चिन्ह प्रत्येकाची बदलायची, प्रत्येक पदाची 27 धन आहेत ते वजा होतील, 31 धन आहेत ते वजा होतील आणि 85 सुद्धा धन आहेत ते वजा होतील। मग 31 मधून 27 गेले राहिले 4m, इथे 31 वजा झालेत म्हणून इथे वजा चिन्हाला वजा 4n बरोबर 89 मधून 85 गेले 4 राहिले। आता 4 इकडे सामायिक आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने भागू। 4 ने भागलं तर 4 प्रत्येक पदातले कॅन्सल होतील आणि राहील एम वजा एन बरोबर 1। हे झालं समीकरण 6। समीकरण 5 आणि समीकरण 6 ची बेरीज करू। का बेरीज करायची आहे? तर या ठिकाणी एन चे जे सहगुणक आहेत ते समान पण आहेत आणि चिन्ह विरुद्ध आहेत म्हणून त्यांची बेरीज करायची। समीकरण 5 आहे एम अधिक एन बरोबर 3 आणि समीकरण 6 आहे एम वजा एन बरोबर 1। आता इथे धन एन आणि ऋण एन कॅन्सल होतील, मग एम अधिक एम 2m बरोबर 3 आणि 1 4, म्हणून m बरोबर 4/2, म्हणून m बरोबर भाग लावला 2 × 2 = 4, m बरोबर 2। आता m बरोबर 2 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू। आता समीकरण 5 आहे m अधिक n बरोबर 3, m ची किंमत 2 म्हणजे एमच्या जागेवर 2 ठेवले, 2 अधिक एन बरोबर 3, एन बरोबर 3, हे 2 तिकडे गेले मायनस होतील, 3 वजा 2, एन बरोबर 1, म्हणजे एन ची किंमत मिळाली 1, एम ची किंमत मिळाली 2। परंतु आपण समीकरण सोडवताना पहिल्यांदाच एम बरोबर काय घेतलेलं आहे, 1/(x + 2) आणि एन बरोबर घेतलेलं आहे 1/(y + 3). मग इथे एम ची किंमत किती आली, 2, मग एमच्या जागेवर 2 ठेवले। आता 2 ला छेद नाहीये म्हणजे छेद किती असतो, 1, 2/(1) = 1/(x + 2). आता तिरकस गुणाकार केला तर 2 आणि एक्स वजा 2 चा गुणाकार होईल, 2 × (x + 2) = 1 × 1 एकच राहील। 2 ने पहिला एक्स ला गुणला, 2x + 2 × 2 = 4 = 1, 2x = 1, हे 4 तिकडे गेले अधिक होतील, 1 + 4, 2x = 5, म्हणून x = 5/2, ही एक्स ची किंमत आली। आता एन बरोबर आपण काय घेतलंय, 1/(y + 3), एन ची किंमत आली आपली 1, एन च्या जागेवर 1 ठेवला, 1 ला पण छेद नाहीये म्हणजे छेद 1 आहे, तिरकस गुणाकार केला, 1 × (y + 3), गुणाकार तोच राहील y + 3 = 1 × 1, y = 1, हे 3 तिकडे गेले वजा झाले 1 + 3, म्हणून y = 1 + 3 = 2। अशा प्रकारे आपल्याला उकल मिळाली, x ची किंमत मिळाली 5/2 आणि y ची किंमत मिळाली 2। आता सराव संच 1.4 मधलं चौथं उदाहरण आपण अभ्यासतोय, 1/(3x + y) + 1/(3x - y) = 4/3, हे समीकरण 1 आहे। 1/(2)(3x + y) + 1/(2)(3x - y) = 1/8, हे समीकरण आहे 2। आता या समीकरणामध्ये कॉमन भाग जो आहे तो ऑलरेडी समीकरणात आहे, तो फक्त आपण निरीक्षणावरून घेऊया। 1/(3x + y) या दुसऱ्या समीकरणामध्ये पण तोच भाग आहे, 1/(3x + y), तसंच 1/(3x - y)
आणि या समीकरणामध्ये आहे 1/3x वजा y, जे हाय जे समान भाग आहे त्याच्याऐवजी आपण अक्षर मानलं m, 1/3x अधिक y साठी अक्षर मानलं m आणि 1/3x वजा y साठी अक्षर मानलं n. जर या पहिल्या इक्वेशन मध्ये पहिल्या समीकरणामध्ये जर आपण m आणि n ठेवले याच्या जागेवर तर आपल्याला समीकरण मिळेल m अधिक n बरोबर 3/4. आता हे जे समीकरण आहे ते आपण सोपं करून घेऊ, आणि ते छेदात चार आहेत तर छेदातले चार घालवायचे असतील तर पूर्ण समीकरणाला चारने गुणायचं. मग 4 × m अधिक 4 × n बरोबर 4 × 3/4. प्रत्येक पदाला चारने गुणलं, 4 × m झाले 4m अधिक 4n बरोबर हे 4 × 3 कट झाले तर राहिले 3. 4m अधिक 4n बरोबर 3, हे झालं समीकरण 3. आता दुसरं समीकरण जे आहे ते दुसऱ्या समीकरण आपण अशा पद्धतीने आपल्याला मिळेल, हे जे समीकरण आहे ते या पद्धतीने मिळेल. या पूर्ण पदासाठी आपण m वापरलाय, मग m छेद 2, कारण हे जे 2 आहे ते छेदात आहे म्हणून m छेद 2 वजा या संपूर्ण पदासाठी आपण n मानलं तर n छेद 2 बरोबर √1/8. आता यामध्ये छेदामध्ये 2 आहे तिकडे 8 आहेत, हे जर सगळे छेद काढून टाकायचे असतील तर आपल्याला 8 ने या संपूर्ण समीकरणाला गुणायचंय, दोन्ही बाजूस 8 ने गुणू. 8 × m/2 वजा 8 × n/2 बरोबर 8 × √1/8. आता याला 2 ने भाग जातो, बे के बे, बे चोक 8, राहिले 4m. इथे सुद्धा भाग जाईल, बे के बे, बे चोक 8 वजा 4n बरोबर इथे 8 × 8, 8 कॅन्सल झाले तर √1. 4m वजा 4n बरोबर √1, हे झालं समीकरण 4. आता समीकरण 3 आणि 4 मध्ये जर तुम्ही बघितलं तर n ची जे पद आहेत त्याचे सहगुणक समान आहेत, इकडे 4 आहे इथेही 4 आहे आणि चिन्ह मात्र त्यांची वेगळी आहे, जिथे धन आहे इथे ऋण आहे, आणि त्यामुळे आपण त्यांची काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. मग समीकरण 3 आहे 4m अधिक 4n बरोबर 3, आणि समीकरण 4 आहे 4m वजा 4n बरोबर √1. मग आता हे 4 धन 4n √4n कट झाले तर 4m आणि 4n झाले 8m बरोबर, हे ज्यांची जरी बेरीज करत असलो आपण तरी यांची चिन्ह वेगळी आहेत त्यामुळे त्यांची वजाबाकी होईल, 3 × 1 = 2 राहते. म्हणून m बरोबर इथे 8 × आहेत, m आणि 8 × आहेत, इथे भागिले होतील 2/8, बे के बे, बे चोक 8, म्हणजे m बरोबर उत्तर आलं 1/4. आता 1/m = 1/4 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता हे समीकरण आहे 4m अधिक 4n बरोबर 3, या समीकरणामध्ये m ची किंमत आपल्याला ठेवायची आहे, m ची किंमत आहे 1/4 अधिक 4n बरोबर 3. आता हे 4 इथे गुणिले चिन्ह आहे, 4 कॅन्सल होतील म्हणजेच इथे राहील 1 अधिक 4n बरोबर 3, 4n बरोबर 3 हा 1 इकडे वजा होईल, 3 − 1, 4n = 2, n = 2/4, 2 × 4, n ची किंमत आली 1/2. परंतु आपण m बरोबर काय घेतलेलं आहे, 1/3x + y, मग m ची किंमत आली आपली 1/4. तिरकस गुणाकार केला तर 1 × 3x + y गुणाकार येईल 3x + y बरोबर 4 × 1 = 4, हे आपल्याला मिळालं समीकरण 5. आणि
एन ची किंमत काय घेतली आहे, एक छेद तीन एक्स वजा वाय, मग एन ची किंमत आली आपली एक छेद दोन, एनच्या जागेवर एक छेद दोन ठेवले, पुन्हा तिरकस गुणाकार करा, एक गुणिले तीन एक्स वजा वाय, तीन एक्स वजा वायच राहतील, आणि दोन गुणिले एक बे के बे, हे झालं समीकरण सहा. आता समीकरण पाच आणि सहा चं पुन्हा निरीक्षण करा, तर इथे वायचे सहगुणक सारखे आहेत आणि चिन्ह मात्र विरुद्ध आहे, आणि त्यामुळे आपण समीकरण पाच आणि समीकरण सहाची बेरीज करणार आहोत. तीन एक्स अधिक वाय बरोबर चार आणि तीन एक्स वजा वाय बरोबर दोन. धन वाय ऋण वाय कॅन्सल झाले, तीन एक्स अधिक तीन एक्स झाले सहा एक्स बरोबर चार अधिक दोन सहा, मग एक्स बरोबर सहा छेद सहा, सहा एक सहा, म्हणून एक्स ची किंमत आली एक. एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण पाच मध्ये ठेवू. तर समीकरण पाच कोणतं आहे, तीन एक्स अधिक वाय बरोबर चार. तीन एक्स, एक्स ची किंमत आली एक, एक्सच्या जागेवर एक ठेवू, अधिक वाय बरोबर चार, मग तीन एक तीन, तीन अधिक वाय बरोबर चार, वाय बरोबर चार, हे तीन तिकडे गेले वजा होतील, चार वजा तीन, म्हणून वाय बरोबर एक. आपल्याला उत्तर मिळालं उकल एक्स वाय बरोबर एक एक, कारण एक्स ची किंमत पण एक आहे, वाय ची किंमतही एक आहे. या पद्धतीने आपण 1.4 मधली सर्व उदाहरणं समजावून घेतलेली आहे, त्याचा पुन्हा तुम्ही सराव करा, आणि त्याचबरोबर ही उदाहरणं सोडवताना 1.1 ची पुन्हा एकदा रिव्हिजन झालेली आहे.